नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील मुस्लिम आकडेवारीवरती नवे आकडे सादर केले आहेत. यामध्ये 2060 पर्यंत भारत हा इंडोनेशियातला मागे टाकत जगातील सर्वाधिक मुस्लिम संख्या असलेला देश म्हणून उदयास येईल असं रिपोर्टमध्ये समोर आलंय. सध्या इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. भारतात सध्या 19,48,00,000 जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. पंजाबच्या तरण तारणच्या खेमकरण सेक्रेटा बीओपी अर्थात म्हणजे बॉर्डर ऑफ पोस्ट मध्ये बीएसएफनं एक पाकिस्तानी ड्रोन पाडले. सीमेनजीकच्या भारताच्या हद्दीतील रतुके गावामध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक पाकिस्तानी ड्रोन दिसलं होतं. त्यावरती ताबडतोब कारवाई करत बीएसएफने एअर स्ट्राईक गगन या ड्रोनला निशाणावरती घेतलं. बसपाच्या सर्वे सर्वा मायावती या लोकसभेच्या एका तिकिटासाठी उमेदवारांकडून 15 कोटी रुपये घेतात असा आरोप भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी केला आहे. त्या बुधवारी उत्तर प्रदेशातील एका सभेमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटलंय की सगळ्यांना माहिती आहे की बहुजन समाज पक्ष कोणालाही फुकट तिकीट देत नाही. मायावती फक्त हिरे आणि रोख रकमेच्या स्वरूपामध्ये 15 कोटी रुपये स्वीकारतात असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे असा आरोप मायावतींवरती मेनका गांधी यांनी केलाय. एकेकाळचा किंग ऑफ गुड टाइम्स अब्जोपती विजय माल्या आता दिवाळखोर झाला असून त्याला रोजचे खर्च भागवण्यासाठी भागीदार पत्नी, व्यक्तिगत सहाय्यक, व्यावसायिक परिचित आणि मुलांवरती अवलंबून राहावे लागत आहे. मल्ल्या विरोधामध्ये खटला दाखल करणाऱ्या 13 भारतीय बँकांनी लंडन न्यायालयाला ही माहिती दिली आहे. अंतराळामध्ये भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था या वर्षामध्ये 5 लष्करी उपग्रह अंतराळामध्ये पाठवणार आहेत. याची तयारी सुरू झाली असून नुकतेच 2 टेहाळणी उपग्रह अवकाशामध्ये सोडून या कार्यक्रमाचा इस्रोने शुभारंभ केलाय. या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची निरीक्षण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आश्वासनं दिले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपलं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ असं आश्वासन दिलं आहे. सरकार व्यापाऱ्यांना धमकावून भाजपचा प्रचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरती भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकून बाहेर पडलेले आमदार अब्दुल सत्तार आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना बळ मिळालंय. मी सक्रिय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावरती ऍसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं होतं असा गंभीर आरोप जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्यावरती केलाय. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून जयाप्रदा यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी झालेल्या सभेमध्ये आझम खान यांच्यावरती आरोप करताना त्यांना रडू कोसळलंय. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख यांच्या पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीतील एक्सपायर हायनेस या इमारतीमध्ये 7व्या माळ्यावरती घरात चोरी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. चोरांनी लाखोंचे दागिने लंपास करून पलायन केलाय. गोंदिया येथील नवीन बायपास मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातामध्ये 11 जण जखमी झाले असून जखमींवरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. गोंदिया आमगाव महामार्गावरती ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळणावरती हा अपघात झालाय. सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड निवडणूक होताच आपल्या 54,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची दाट शक्यता आहे. मार्च मध्ये झालेल्या बैठकीमध्ये बीएसएनएलच्या बोर्डाने सरकार नियुक्त समितीच्या 10 पैकी 3 सूचना स्वीकारल्या आहेत. त्यात कर्मचारी कपातीच्या सूचनेचा समावेश असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळत आहे. हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांना देखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथून ही मागणी नोंदवण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच पोलंडमधून हापूसची मागणी करण्यात आली आहे.
शिवपनवेल महामार्गावरील खारगाव जवळील कोपरा आणि कामोठ येथील टोलनाक्याचा ठेका मंगळवारी सायंकाळी रद्द करण्यात आला. हा टोलनाका MSRDCकडे हस्तांतरित करण्यात आलाय. परंतु या टोलनाक्यावरील दरांमध्ये 1 एप्रिल पासून वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वर्षभरासाठी असणार आहे. तसेच सूचना पत्रक शासनाने काढलेले आहे. ही दर वाढ 10 रुपये ते 130 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यानुसार टोल वसुली ही सुरू झाली आहे. आलिया भट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या कलंक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भव्य सेट, संवाद आणि कलाकारांचा अभिनय या बळावरती कलंकच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. मुख्य म्हणजे कलाविश्वातील इतर सेलिब्रिटींनीही या ट्रेलरची प्रशंसा केली आहे. मोहालीमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. किंग इलेव्हन पंजाबनं मुंबईचा 8 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईला फलंदाजीला बोलावले. अश्विनच्या या निर्णयामुळे अनेक जण चक्रावले होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी पंजाब पुढे विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. क्रिस गेलने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकल्याने मुंबईवरती दडपण आलं. त्यानंतर KL राहुलनं आक्रमक 53 धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला. भूज द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटामध्ये सोनाक्षी आणि परिणिती या दोघींच्या समान भूमिका आहेत. असं असताना सोनाक्षीनं मुख्य अभिनेत्री असल्याचा दावा करणं परिणितीला खटकलं आहे. या कारणावरूनच दोघींमध्ये वाद सुरू असल्याचं समजतंय. परिणितीनं सेटवरती सोनाक्षीशी संवाद साधणं बंद केलं आहे. तसंच त्या दोघीही एकमेकांना टाळत असल्याचं समजतंय. नमो टीव्ही या वाहिनीवरून सर्वतोपरीने नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचाच प्रचार सुरू असून आता विरोधकांनी या विरोधामध्ये आवाज उठवला आहे. नमो टीव्हीच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून माहिती आणि प्रसारण खात्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. MKN सुपर फास्टमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.